जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाचे पडसाद आता मुंबईतही पाहायला मिळत आहेत आज ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत मराठा क्रांती मोर्चाचे हे सगळे तरुण होते ज्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले आपल्यासोबत शंभूराजे देसाई आहेत कॅबिनेट मंत्री पण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार कशा पद्धतीनं हे आंदोलन आता सुरू होतं आहे असं म्हणावं नाही मी आपल्या वाहिन्यांच्याच माध्यमातून सकाळी पाहिलं मुंबई यांच्या वाहनांची काही लोकांनी तोडफोड केली आणि मी एवढंच म्हणेन की स्वतः जरंगे पाटील साहेबांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान केलेलं आहे विनंती केलेली के आहे की अहिंसेच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं आपल्याला आपलं आंदोलन करायचं आहे किंवा आपल्याला उपोषण त्यांनी जे सुरू केलं आहे त्याला पाठिंबा द्यायचा आहे मी सुद्धा राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्व मराठा बांधव बघितलेला आणि राज्यातल्या सर्वच लोकांना मी नम्र विनंती करेन की कायदा हातात घ्या कुणी घेऊ नये कारण बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेला आहे की मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत कायमस्वरूपी टिकणारा आरक्षण मान्य शिंदेसाहेब शिंदेसाहेबांचं सरकार देणार आहे या वक्तव्यावरती राज्यातल्या मराठा बांधव भगिनींनी विश्वास ठेवला पाहिजे आणि अहिंसेनं तोडफोड करून आपला उद्देश साध्य होणार नाही त्यामुळं सरकार त्या बाजूनं प्रयत्न आहे कुठेही शांत बसलेलं नाही सगळ्या बाजूने आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीचा कोणी कायदा हातात घेऊ नये एवढीच विनंती आव्हान या निमित्ताने मी सगळ्यांना करेन पाटलांना अटक करा असं म्हणतात गुणरत्न सदावर्ते त्यासोबत त्यांना थांबवा अन्यथा मी देखील उपोषण करेन असं सुद्धा ते मागणी करतात सरकारकडे सरकारची भूमिका काय असते तो त्यांचा अॅडव्होकेट सदावर्तेंचा विषय आहे त्यांनी काय बोलावं हे भाषा स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे परंतु दोन समाजामध्ये ते निर्माण होणार नाही राज्यात शांतता प्रस्तावित आहे ती तशीच प्रस्त, शांतता प्रस्तावित राहील अॅडव्होकेट सदावर्तीनं काही तक्रार करायची असेल काय करायचं असेल त्यांनी सरकारकडे लेखी स्वरूपात द्यावं जरूर त्यांनी दिलेल्या तक्रारीची आम्ही शहनिशा करू पण कायदा कोणी हातात घेऊ नये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं प्रक्षुब्ध विधान कुणी करू नये अशी माझी त्यांना विनंती सदावर्तीनं अटक करा अशी मागणी सुद्धा केली जाते आता आणि ते भडकाऊ भाषण करतात मराठी तरुणांना भडकवण्याचं काम करतात असा आरोप मी मी आता तेच सांगितलं ना की समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी सगळ्यांची वर्तणूक असली पाहिजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये त्यामुळं मी परत परत सांगतोय सदावर्तींचं काय म्हणणं असेल किंवा सदावर्तींच्या विरोधात इतर लोकांचं काय म्हणणं असेल शासन ते ऐकायला बसलेलं आहे तुम्ही योग्य ठिकाणी तुमचं म्हणणं द्या तुमची लिखी तक्रार द्या त्याची चौकशी करू आणि जर अशा पद्धतीनं कोणी दोषी आढळलं तर कायद्यात नियमात ज्या काय तरतूद आहेत त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करू परंतु राज्यात शांतता आहे सध्या सर्व समाज सर्व बांधव भगिनी एकत्र गुन्ह्या गोविंदांना नांदायत हे चांगलं वातावरण दूषित करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी आपल्या माध्यमातून माझी राज्यातल्या जनतेला विनंती असेल जयरांगे पाटील वारंवार म्हणतायत की मराठा तरुणांची माती भडकवली जात आहेत त्यांनी भाजपच्या एका नेत्याचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे नाव घेतलं नाहीये पण थेट देवेंद्र फडणवीस यांच्याच यांचंच ते नाव घेऊ इच्छितात अशी सुद्धा आता चर्चा रंगू लागलेली आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांना देवेंद्र फडणवीसांची फोस आहे अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं जात आहे का, काय काय म्हणाल तर्कवितर्क कुणीही काढू नयेत माननीय फडणवीस साहेब एका जबाबदार पदावरती काम करत आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातली जनता देशातली जनता माननीय फडणवीस साहेबांची कामाची पद्धत अनेक वर्ष ओळखते आम्ही सुद्धा गेली पंधरा वीस वर्षे त्यांच्याबरोबर काम करतो आहे त्यामुळं असं नाहक कोणावर तरी आक्षेप घेणं हे योग्य नाही फडणवीस साहेबांच्यासारखा जबाबदार नेता राज्याचे प्रमुख नेते यांचाही देखील प्रयत्न आहे की राज्यात शांतता प्रस्थापित झालेली पाहिजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि मराठा आरक्षणाचा विषय हा कायमस्वरूपी टिकणारा हा लवकर मिटावा यासाठी त्यांचे म्हणजे सगळ्यांचेच सरकारचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे विनाकारण असा तरी संशय घेणं हे मला तरी योग्य वाटत नाही पंतप्रधान शिर्डीमध्ये विविध <coughs> लोकार्पण कार्यक्रम त्या ठिकाणी हस्ते पार उद्धव ठाकरे की आता पंतप्रधान महाराष्ट्रात आले त्यांचं स्वागत आहे पण जरांगे त्यांनी भेट घ्यावी राज्य सरकार जारांगे पाटील साहेबांच्या सतत संपर्कामध्ये आहे मी काल देखील आपल्याला सांगितलं हा राज्य सरकारला जे जे प्रयत्न करायचे ते आरक्षण मिळवण्याच्यासाठी आम्ही करतोय आणि समजा केंद्र सरकारची मदत घ्यावी लागली माननीय पंतप्रधान महोदयांची याच्यामध्ये आम्हाला मदत घ्यावी लागली तर मान्य पंतप्रधान महोदयांचं विशेष लक्ष महाराष्ट्रावरती आहे त्यांचं विशेष प्रेम महाराष्ट्रावरती आहे आणि मराठा बांधवांचासुद्धा प्रश्न सुटला पाहिजे या मताचेच निश्चितपणे मान्य पंतप्रधान महोदय असतील त्यामुळं आम्हाला निश्चित त्यांचं मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता असली त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागलं विनंती करावी लागली तर या प्रश्नात आम्ही मान्य पंतप्रधान महोदयांना विनंती देखील करू आणि आम्हाला विश्वास आहे या प्रश्नामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रावरती त्यांचं विशेष लक्ष आहे महाराष्ट्राला निश्चितपणे माननीय पंतप्रधान मोदयांच्याकडनं जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते नक्की सहकार्य आम्हाला मिळेल पुन्हा एकदा त्या प्रश्नावर येतोय गुणरत्न सदावरंतेच्या हल्ल्यावरती नितेश राणे म्हणत आहेत की या हल्ल्याचे जे थेट संबंध आहेत तार आहेत ते मातोश्रीशी जोडले गेलेले आहेत आणि त्याचे टॉवर लेकोशन पोलिसांनी काढावे नितेश राणे साहेब विधानमंडळाचे जबाबदार सदस्य आहेत आमचे सहकारी आमदार आहेत त्यांच्याकडे अशी जर काही माहिती असेल राज्याच्या पोलीस महासंचालकांच्याकडे त्यांनी द्यावी राज्याचे गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आहेत एस आय टी प्रमुख त्यांच्याकडे द्यावी ती खात्री करू तपासून घेऊ आणि जर तसं काही त्यात धागेदोरे आढळत असले तर पोलीस त्यांचं काम करतील रान निते आमदार नितेश राणेसाहेबांना माझी विनंती राहील की त्यांच्याकडे अशी काही माहिती असेल राज्याच्या पोलीस महासंचालकांच्याकडे द्यावी त्यांनी शेवटचा प्रश्न आहे अत्यंत जटिल असा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे सरकार देखील मार्गी लागावं म्हणून सर्वतोपरी परी प्रयत्न करते पण आमदार ज्या पद्धतीनं विधानं करतात संजय गायकवाड यांनी विधान केलंय की सदावरतींना मारूनच टाकायला हवं ज्या पद्धतीनं ते चितावणी वक्तव्य करतात ही वक्तव्यांकडे नेमकं ने तुम्ही कसं पाहता आमदार संजय गायकवाड वक्तव्य मी ऐकलं नाही किंवा पाहिलं सुद्धा नाही आमचे ते मित्र आहेत सहकारी आहेत परंतु कायदा हातात घेण्याची भाषा कोणी करू नये आपण जबाबदार पदावरती काम करत असतो परत परत मी सांगेन की त्यांचा आक्षेप सदावर्तींच्यावर असेल त्यांच्या सदावर्तींच्या वक्तव्यावर असेल ॲडव्होकेट सदावर्तींच्या कृतीवरती असेल भडकाव केलेल्या समजा विधानावरती असेल तर मान्य आमदार महोदयांनी त्याचीसुद्धा रितसर जर सरकारकडे तक्रार केली तर कायद्याच्या मार्गानं आपण निश्चितपणे त्या तक्रारीची चौकशी करू आणि असं कोणी कृती करत असेल तर कायदा कायद्याचं काम करेल पोलिस पोलिसांचं काम करतील बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय या ठिकाणी शंभूराजेने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पर्सन संदेश बाईकरचा गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं